आज 2 ऑगस्ट रोजी कलासृष्टीला हादरवणारी बातमी समोर आली. कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येच्या बातमीने एकच खळबळ उडालेली पाहायला मिळाली. नितीन देसाई यांनी आत्महत्या का केली असा प्रश्न मराठी सृष्टीतील अनेक कलाकारांना पडला. त्याने मनमोकळेपणाने बोललं पाहिजे होतं अशी प्रतिक्रिया अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी दिली. सोबत आदेश बांदेकर यांनीही नितीन देसाई यांच्या या टोकाच्या निर्णयावर दुःख व्यक्त केलं. नितीन देसाई यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून तो स्वच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. नितीन देसाई यांचे कर्जत येथे 43 एकर जागेवर NDA स्टुडिओ आहे. या स्टुडिओमध्येच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. नावावर असलेल्या मालमत्तेवर नितीन देसाई यांनी CAFM या वित्तीय संस्थेतून 180 कोटीचे कर्ज घेतले होते. मात्र हे कर्ज फेडण्यास नितीन देसाई यांना अशक्य झाले. त्या कर्जाच्या व्याजाची रक्कम 249 कोटी इतकी झाली असल्याने सांगितले जाते. 2016 आणि 2018 या वर्षात या कर्जाचा कारनामा करण्यात आला होता. त्यासाठी नितीन देसाई यांनी आपली मालमत्ता गहाण ठेवली होती. कर्जाची रक्कम फेडता येत नसल्याने वित्तीय संस्थेकडून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान CAFM या वित्तीय संस्थेचे त्यांच्याकडे असलेल्या सर्व कर्जाच्या खात्याची जबाबदारी LYS असेट रिएक्शन कंपनीकडे सोपवली होती. नितीन देसाई यांच्याकडून ही कर्जाची वसुली होत नव्हती. दरम्यान LYS कंपनीने ही मालमत्ता जप्त करण्यासाठी रायगड जिल्ह्याच्या अधिकाऱ्याकडे परवानगी मागितली. मात्र जिल्हा प्रशासनाने त्यावर निर्णय घेतलेला नव्हता. यातूनच आपली मालमत्ता जप्त केली जाईल या निरेशेपोटी नितीन देसाई यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असे म्हटले जाते. काल नितीन देसाई दिल्लीहून परतले होते. कर्जतच्या स्टुडिओमध्ये त्यांनी रात्र घालवली. नितीन देसाई यांच्याकडे एक व्हॉइस क्लिप आहे जी त्यांनी त्यांच्या मॅनेजरला घ्यायला सांगितली होती. सकाळी मॅनेजर कर्जतच्या NDA स्टुडिओमध्ये दाखल झाला तेव्हा नितीन देसाई कुठे आहेत याचा शोध सुरू झाला. याच दरम्यान नितीन देसाई यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. ऑडिओ क्लिपमध्ये त्यांना त्रास देणाऱ्या व्यक्तींची नावे आहेत असे म्हटले जात आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या नितीन देसाई यांना या लोकांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले का याचा पोलीस कसून तपास करत आहेत.